नमस्कार मी हर्षाली हितगुजे आमच्या खास कार्यक्रमात आपलं स्वागत या कार्यक्रमात आपण विविध आजार त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि आजचा आपला विषय आहे माधवप्राश हार्ट अटॅक विरुद्ध लढायची नवी वाटचाल आणि यावर चर्चा करण्यासाठी आपल्या स्टुडिओमध्ये आहेत लाईफस्टाईल डिझीज रिव्हर्सल तज्ञ आणि मेडिकल ऑपरेशन हेड ऑफ माधवबाग डॉक्टर प्रवीण घाडीगावकर डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार वय वाढतं तसा हृदयविकाराचा धोकाही वाढू लागतो आणि अनेक वेळा आपल्या घरातील वृद्ध मंडळी हृदयविकाराला बळी पडतात आणि आपण इच्छा असूनही काहीही करू शकत नाही पण आपण आपल्या घरातील वृद्ध मंडळींना हृदयविकाराला बळी पडण्यापासून वाचवू शकतो का आपण आपल्या ज्येष्ठ नागरिकांचं हृदय निरोगी बनवू शकतो का याच प्रश्नांची उत्तर आज आपण या कार्यक्रमाद्वारे जाणून घेणार आहोत चला तर मग विषयाला सुरुवात करूयात तर डॉक्टर जसं की मी आत्ताच म्हणाले आपल्या घरात जे ज्येष्ठ व्यक्ती असतात जसं वय वाढू लागतं तसं हृदयरोगाचा धोका हा वाढत जातो तर त्यावर आपण त्यांची काळजी कशाप्रकारे घेऊ शकतो नक्कीच जसं तुम्ही म्हटलात की वय वाढत जातं तसतसं ज्येष्ठ नागरिकांमध्ये वृद्ध व्यक्तींमध्ये हृदयरोगाचा धोका वाढायला लागतो आणि प्रामुख्याने हा हृदयरोग निर्माण व्हायची तीन प्रमुख लक्षणं कदाचित या रुग्णांना दिसू शकतात या लोकांना दिसू शकतात त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे चालताना जिने चढताना धाप लागणं किंवा छातीत एक प्रकारचा गच्चपणा जाणवणं असं एक लक्षण असू शकतं दुसरं महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे छातीत दुखायला लागणं छातीत धडधड निर्माण होणं आणि तिसरं महत्त्वाचं लक्षण ते म्हणजे पायावरती सूज निर्माण होणं आणि अशी जर लक्षणं दिसत असतील तर सगळ्यात पहिलं म्हणजे तज्ज्ञ डॉक्टरांकडून तपास करून घेणं खूप गरजेचं आहे की ही तीन लक्षणं आहेत ही हृदयरोगाशी रिलेटेड असतील तर लगेच आपल्याला पटापट याच्यावरती काम सुरू करायला लागणार ज्या व्यक्तींना अशी लक्षणं नाही आहेत पण पन... वयोपरत्वे हृदयरोगाचा धोका आहे अशा व्यक्तींसाठी मी असं म्हणेन की माधवबागने संशोधनावर आधारित माधव प्राश नावाचा एक औषध तयार केलेलं आहे हे औषध जर नियमित सेवन करत राहिले वृद्ध व्यक्ती तर निश्चितपणे यांचं हृदय आतून मजबूत होऊ शकतं आणि वृद्ध व्यक्तींना होणारा हृदयविकाराची जी भीती आहे किंवा भविष्यात हृदयविकार होऊ शकतो अशी शंका जर असेल त्या शंकेवरती आपण यशस्वीपणे मात करू शकतो आणि इथे हृदय विकाराच्या विरुद्ध आपल्याला पावलं जर उचलायची असेल तर माधव प्राश सारखं औषध या वृद्धांना आपल्याला मदत करेल असं मला म्हणावाच वाटतं नक्कीच डॉक्टर म्हणजेच याचा अर्थ या माधवपराशच्या सेवनाने आपले ज्येष्ठ नागरिक त्यांचं हृदय निरोगी ठेवू शकतात माधवबागने हार्ट अटॅकच्या भीतीविरुद्ध लढण्यासाठी तयार ही नवी संजीवनी केलेली आहे याचं नाव माधवप्राश आहे हे माधवप्राश तुम्ही आत्ता घर बसल्या मागवू शकता हे कॅश ऑन डिलेवरीसुद्धा आहे आत्ताच मिस्ड कॉल द्या माधवबागचे प्रतिनिधी माधवप्राश घर पोच मिळवून देतात आणि त्यासाठी तुमची मदत करतात त्यासाठी तुम्हाला फक्त एका नंबरवर मिस्ड कॉल द्यायचा आहे तो नंबर आहे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर आत्ताच तुम्ही माधवप्राशबद्दल सांगितलं तर नेमकं हे कशा प्रकारे कार्य करतं आणि नेमकं यामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश केला गेला आहे माधवप्राश हे असं औषध आहे जे त्या व्यक्तीला हार्ट ची जी परिस्थिती निर्माण होत होती शरीरामध्ये या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याच्या हृदयाला तयार करत असतं आता हार्ट ॲटॅक ही परिस्थिती कोणालाही कधीही आणि कुठेही निर्माण होऊ शकते या परिस्थितीत त्या पर्टिक्युलर व्यक्तीच्या हृदयाने सशक्तपणे त्या परिस्थितीचा सामना करणं आणि त्या परिस्थितीमधून सही सलामत बाहेर पडणं गरजेचं असतं आणि अशा वेळेला आपल्याला शरीरामध्ये हृदयाच्या मांसपेशींमध्ये विशिष्ट प्रकारची ताकद निर्माण माण करून ठेवायला लागते आणि त्याचबरोबर शरीरातल्या रक्तवाहिनी आपल्याला मजबूत ठेवायला लागतात ही दोन कामं जर व्यवस्थितपणे आपण करू शकलो तर हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीवरती यशस्वीपणे आपल्याला मात करता येते आणि इथे माधवप्राश हे औषध नक्कीच तुम्हाला मदत करू शकेल कारण या औषधामध्ये गुळवेल म्हणा पुनर्नवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आवळा बेलफळ गोखरू अशी वेगवेगळी आयुर्वेदातली औषधं वापरलेली आहेत ज्याच्यावर विशिष्ट संशोधनं झालेली आहेत आणि ही औषधं हृदयाच्या मांसपेशींची ताकद आणि त्याचबरोबर शरीरातल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी बनायची जी एक संभावना निर्माण झालेली असते ही संभावना कमी करायचं काम करत असतात म्हणून पर्यायाने या सगळ्या औषधांनी तयार झालेलं माधवप्राश नक्कीच आपल्याला आतून हृदयाला मजबूत करेल जेणेकरून कुठल्याही हार्ट अटॅकच्या अगेन्स्ट आपलं हृदय यशस्वीपणे तोंड देऊ शकेल ओके okay. म्हणजे आपल्या सर्वांच्या माहितीमधील विटॅमिन सी युक्त आवळा आणि महत्त्वाच्या अशा अनेक आवश्यक औषधी द्रव्यांनी हे माधवप्राश बनलेलं आहे ज्याच्या फक्त सेवनाने एखादी व्यक्ती त्यांच्या मनात असलेल्या हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करू शकते माधवप्राश आपल्या रक्तवाहिन्यांचं आरोग्य आपल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांना स्ट्रॉंग करतं आणि हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी आपल्या हृदयाला ताकद प्रदान करतं तर आजपासूनच माधवप्राशचं सेवन सुरू करा माधवप्राश तुम्ही आता घर बसल्या देखील मागू शकता मिस्ट कॉल द्या झिरो टू टू फोर एट थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर आता ज्यांना हृदयरोग असेल किंवा ब्लॉकेजेस असतील ते सुद्धा या माधवप्राशचं सेवन करू शकतात का नक्कीच सेवन करू शकतात जसं मी म्हटलं की माधवप्राश हे हार्ट अटॅकचा प्रतिकार करण्यासाठी तुमच्या हृदयाला तयार करणारे औषध आहे त्यामुळे ब्लॉकेजेस असणाऱ्या व्यक्तींना हार्ट अटॅक याची संभावना प्रचंड प्रमाणात वाढलेली असते अशा व्यक्ती नक्कीच माधवप्राशचं सेवन करून हार्ट अटॅकच्या अगेन्स्ट त्यांच्या हृदयाला तयार करू शकतात पण इथे हा हा कार्यक्रम संपत नाही आहे किंवा इथेही ट्रीटमेंट संपत नाही आहे इथे पुढे जाऊन ब्लॉकेजेस असणाऱ्या व्यक्तींनी हे ब्लॉकेजेस कमी करण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि इथे माधवबागची ब्लॉकेज मॅनेजमेंट थेरपी उपचार पद्धती जी आहे ती नक्कीच आपल्याला अशा रुग्णांना मदत करेल असं मी इथे आवर्जून सांगेल कारण या उपचार पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला तीन महिन्याच्या कालावधीमध्ये तीस ते साठ टक्क्यापर्यंत ब्लॉकेजेसच पूर्णपणे कमी करता येतात आणि याच्यासाठी पंचकर्म आहार औषध योजना या सगळ्याची सांगड घालून आपल्याला काम करायचं आहे त्यामुळे ज्या ज्या व्यक्तींना ब्लॉकेजेस आहेत आणि हे ब्लॉकेजेस वेगवेगळा त्रास देत आहेत जसं चालताना दम लागणं छातीत दुखणं व्यवस्थित काम करू देत नाहीत त्या व्यक्तीला वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत अशा व्यक्तींनी नक्कीच माधवप्राश्य सेवन करून लगेचच जवळच्या माधोबा क्लिनिक किंवा हॉस्पिटलमध्ये जाऊन तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली ही उपचार पद्धती करून घ्यावी जेणेकरून ब्लॉकेजेसचं प्रमाण आपल्याला हृदयातून यशस्वीपणे कमी करता येईल नक्कीच तर पाहिलं वृद्धत्वामध्येही निरोगी राहणं आता शक्य आहे हृदयरोगांना प्रतिबंध करणं शक्य आहे मात्र त्याकरिता तुम्हाला तुमचं हृदय बळकट करण्याच्या दिशेने एक ठाम पाऊल उचलणं आवश्यक आहे त्यामध्ये तुम्हाला माधोबागचं माधवप्राश हे मदत करेल आत्ताच स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्यावर मिस्ड कॉल करा आणि स्वतःला हार्ट अटॅकपासून प्रिव्हेंट करण्यासाठी तुम्ही एक पाऊल उचला याबरोबर तुम्हाला माधोबागच्या डॉक्टरांचं कन्सल्टेशन फ्रीमध्ये मिळणार आहे माधवबागमध्ये हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी आपलं हृदय किती मजबूत आहे हे दाखवण्यासाठी रुग्णांना टेस्ट देखील त्यांच्याद्वारे केली जाते तर तुम्ही नक्की याचं सेवन करा स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय त्याद्वारे आताच संपर्क करा मिस्ड कॉल द्या फक्त आणि याचा फायदा घ्या डॉक्टर आता ज्यांना उच्च कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम हा बरेच लोकांना असतोच मोस्टली तर ब्लॉकेजेस किंवा वाढलेलं कोलेस्ट्रॉल यामध्ये सुद्धा हे सुद्धा अटॅक येण्याला प्रिव्हे कारणीभूत ठरू शकतं तर ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर पण माधवप्राश उपयोगी आहे का नक्कीच माधवप्राश उपयोगी आहे हो कारण ज्यावेळी आपण लिपिड प्रोफाईल नावाची टेस्ट करतो आणि या लिपिड प्रोफाईलमधून दोन प्रकारचं कोलेस्ट्रॉल आपल्याला कळत असतं एक म्हणजे गुड कोलेस्ट्रॉल जे, जे शरीरासाठी खूप चांगलं आहे आणि आपल्या हृदयाच्या हेल्थसाठी सुद्धा चांगलं आहे ते आहे एच डी एल कोलेस्ट्रॉल हे जर चाळीसपेक्षा जास्त आहे तर आपल्याला घाबरून जायची आवश्यकता नाही आहे हे चांगलं कोलेस्ट्रॉल शरीरात हृदयरोग म्हणा पर्यायाने ब्लॉकेजेसची निर्मिती म्हणा किंवा हार्ट अटॅक सारख्या परिस्थितीला प्रिव्हेंट करणार असतं त्याचबरोबर या रिपोर्टमध्ये आपल्याला दुसरं कोलेस्ट्रॉल कळून येतं ते म्हणजे बॅड कोलेस्ट्रॉल त्याला आम्ही म्हणत असतो एल डी एल कोलेस्ट्रॉल या एल डी एल कोलेस्ट्रॉलची मात्रा किंवा प्रमाण जर शरीरामध्ये एकशे तीसपेक्षा जास्त असेल याचा अर्थ शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल प्रचंड प्रमाणात निर्माण होतंय आणि हे कोलेस्ट्रॉल रक्तवाहिन्यांच्या आतमध्ये साचून ब्लॉकेजेस सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा पुढे जाऊन रक्तवाहिनींची लवचिकता कमी होऊ शकते आणि अशी लवचिकता कमी झालेल्या रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताची गुठळी बनून हार्ट अटॅक यायची सुद्धा प्रचंड प्रमाणात वाढताना आपल्याला दिसून येते आणि हे सगळं थांबवायचं असेल तर हे कोलेस्ट्रॉल जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे त्याची निर्मिती जे शरीर करतंय याला रोकथाम लावणं खूप गरजेचं असतं आणि इथे नक्कीच माधवप्राश नावाचं औषध आपल्याला मदत करेल कारण माधवप्राश मध्ये अशी आयुर्वेदिक हर्ब्स आपण वापरलेली आहेत जी शरीरात आलेली एक प्रकारची सूज कमी करायला प्रयत्न करत असतात आणि त्याचबरोबर या माधवप्राशी ओरॅक व्हॅल्यू म्हणजे शरीराचं इन्फ्लमेशन कमी करण्याची कॅपॅसिटी प्रचंड प्रमाणात आहे त्यामुळे एक चमचा रोज उपाशीपोटी पोटी माधवप्राश जर सेवन केलं आणि याच्या जोडीला तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घेऊन आहारात काय बदल करायचे रोज व्यायाम काय करायचा आहे याची जर सांगड घातली तर महिन्याभरातच तुम्हाला तुमचं वाढलेलं कोलेस्ट्रॉल पूर्णपणे कुठल्याही गोळ्या औषधांशिवाय पूर्णपणे नियंत्रणात आणता येणार आहे बरोबर तर हार्ट अटॅक टाळण्याच्या उद्देशानेच माधवप्राश हे औषध तयार करण्यात आलेलं आहे यामध्ये असलेल्या सर्व वनौषधी हृदयाच्या स्नायूंना मजबूती देतात आणि रक्त पुरवठ्यांमध्ये सुधारणा करतात तुम्ही देखील याचं सेवन करू शकता तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता डॉक्टर आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे सगळेच सक्सेसच्या वाटी धावत आहेत आपलं रुटीन सगळं विस्कळीत झालेलं आहे खाण्यापिण्याच्या वेळा कोण पाळत नाही आणि यामुळे बऱ्याच वेळा छातीत धडधड होणं हार्टबीट वाढणं हे असं होतं तर ह्या सगळ्या गोष्टींवर पण माधवप्राश काही उपयोगी ठरू शकतात कसं ही, ही तुम्ही जी लक्षणं सांगताय की छातीत धडधडपणा जाणवणं चालताना दम लागणं पायावरती सूज येणं ही लक्षणं कदाचित हृदयरोगाची लक्षणं असू शकतात त्यामुळे इथे अशी लक्षणं जर कोणाला दिसत असतील तर सगळ्यात आधी त्यांनी तपासण्या करून घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यामध्ये मी प्रामुख्याने उल्लेख करेन स्ट्रेस सारखी तपासणी जर इथे करून घेतली तर हृदयाची कार्यक्षमता कशी आहे हृदयाची ताकद किती आहे आणि त्याचबरोबर हृदयाला होणारा रक्त पुरवठा किती चांगल्या पद्धतीने होतोय याचा आपल्याला या टेस्टमधून निकाल लागणार असतो आणि या ही लक्षणं जर हृदयरोगासंदर्भात असतील तर इथे लगेच आपल्याला ॲक्शन मोडमध्ये येणं गरजेचं आहे आणि इथे सुरुवात जी आपण ही माधवप्राशच्या सेवनाने करू शकतो कारण माधवप्राश आपल्याला हार्ट अटॅकच्या परिस्थितीवरती आपलं शरीर तयार करण्यासाठी मदत करणार आहे त्याच्याच जोडीला अशी लक्षणं जर दिसत असतील तर आपल्याला कदाचित उपचारांची सुद्धा जोड याच्यासोबत द्यायला लागू शकणार आहे आणि तिथे माधवबागच्या क्लिनिक्समध्ये केले जाणारी संपूर्ण हृदय शुद्धीकरण पंचकर्म उपचार पद्धती नक्कीच अशा रुग्णांना मदत करताना आपल्याला दिसून आलेली आहे आजपर्यंत हजारो रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे ज्यांना चालताना दम लागतोय जिंना चढू शकत नाही आहे धाप लागते अशा व्यक्ती तिन्ही एक एक महिन्यामध्ये त्यांच्या या त्रासातून पूर्णपणे ते बाहेर पडलेले आहेत त्यामुळे अशी जर लक्षणं कोणाला दिसून येत असतील चालताना दम लागणं छातीत दुखणं आणि पायावरती येणारी सूज ही लक्षणं ही दुर्लक्ष करण्यासारखी लक्षणं नाही आहेत लगेच जवळच्या डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासण्या करून आपल्याला या आजारातून बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत आणि इथे याची सुरुवात माधवबागशी तुम्ही जोडले जाण्याची सुरुवात नक्कीच तुम्ही माधवप्राश नावाच्या औषधापासून करू शकता नक्कीच तर प्रेक्षकांना हृदयाची कोणतीच गोष्ट तुम्ही निष्काळजीपणे घेऊ नका हृदयाला आजारी पडू देऊ नका नैसर्गिक पद्धतीने उपचार करून घ्या हार्ट अटॅक येण्याच्या धोक्यापासून स्वतःचा बचाव करा आणि हे शक्य होईल माधवप्राशच्या मदतीने मग उशीर कशाचा आजच माधवबागचं माधवप्राश मागवा आणि त्याचं सेवन करण्यास सुरुवात करा माधवप्राश आत्ताच घर बसल्या मागून घ्या स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतो झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या तर डॉक्टर आता म्हणतात की फिटनेस करण्यासाठी आपण जिममध्ये जातो पण आजकाल बरेच असे केसेस आपण बघतोय की जिम मध्ये वर्कआउट करताना त्यांना हार्ट अटॅक येतो तर हे कसं प्रिव्हेंट करता येईल त्यासाठी काही मादोप्राश उपयोगी ठरू शकतं का कसं आहे ज्यावेळी आपण फिटनेस बाहेरून छान दिसायला पाहिजे म्हणून ज्यावेळी फिटनेस करायला लागतो त्यावेळी खरंच आतल्या आपल्या अवयव सुदृढ आहेत का रक्तवाहिन्या मजबूत आहे का याच्याकडे आपला दुर्लक्ष होत असतो कारण फिटनेस करणारी मंडळी ही वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या वेग वेग परिस्थितीत जाऊन व्यायाम करत असतात आणि हे केले जाणारे व्या व्यायाम हे तणावजन्य परिस्थितीत असतात म्हणजे स्वतःची कॅपॅसिटी काय आहे आणि मला आता वजन किती उचलू शकणार आहे मी हे न बघता कॉम्पिटिशन कम्पॅरिझन ह्या नावाखाली आपल्याला हे व्यायाम केलेले आपण बघत बघत असतो खूप फास्ट आपल्याला बॉडी बिल्ड करायची असते त्यामुळे अतिशय गतीने आपण हे व्यायाम प्रकार करत असतो आणि बऱ्याचदा अशा प्रकारे केलेला व्यायाम हा हृदयासाठी घातक ठरताना आपल्याला दिसतोय इथे प्र प्रत्येकाने त्याच्या हृदयाची ताकद समजून घेणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर शरीरातल्या आतल्या सिस्टीम कशा काम करतायत हे समजून घेणं गरजेचं आहे हे जर समजून आपण योग्य पद्धतीने व्यायाम केला तर निश्चितपणे असा केला जाणारा व्यायाम हृदयाची ताकद वाढवणारा असतो आणि हार्ट अटॅकच्या अगेन्स्ट लढण्यासाठी तुमच्या हृदयाला तयार करत असतो त्यामुळे निश्चितपणे फक्त बॉडी बिल्डिंगच्या नावाखाली व्यायाम न करता आपण समजून उमजून जर योग्य पद्धतीने व्यायाम केला तर निश्चितपणे तो, तो फायद्याचा ठरणार असतो त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा जिममध्ये जाऊन व्यायाम प्रकार करत असाल तर त्याच्या जोडीला तुम्ही औषधाचं नियमित सेवन केलं तर निश्चितपणे या औषधातून शरीरात मोठ्या प्रमाणात व्हिटॅमिन सी जे आहे ते तुमच्या शरीरातल्या हृदयाच्या रक्तवाहिन्यांची ताकद व्यवस्थित ठेवत असतं रक्तवाहिन्यांची लवचिकता खूप चांगल्या पद्धतीने अबाधित ठेवत असतं आणि त्याचबरोबर हार्ट अटॅकच्या अगेन्स्ट लढण्यासाठी तुमच्या हृदयाला एक प्रकारे प्रिपेअर करत असतं त्यामुळे माधवप्रासचं औषध तुम्ही जर घेतलं तर नक्कीच तुम्ही हृदयरोगाला आणि त्याच्याच अनुषंगाने निर्माण होणाऱ्या हार्ट अटॅकला यशस्वीपणे प्रिव्हेंट करू शकता नक्कीच डॉक्टर आणि हृदयाचे स्नायू बळकट करण्यासाठी व्यायाम करणं तर महत्वाचं आहेच ते सोडून देण्याची गरज नाही आहे पण माधवप्राशमध्ये असलेल्या सर्व वनऔषधी हृदयाच्या स्नायूंना मजबूती देतात आणि रक्तपुरवठ्यांमध्ये सुधारणा करतात तुम्ही देखील याचं सेवन करू शकता आणि तुमच्या हृदयाला निरोगी ठेवू शकता आत्ताच मिस्ड कॉल द्या स्क्रीनवर जो नंबर दिसतोय त्यावर इथे एक छोटासा ब्रेक घेऊया आपण आणि लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्यासोबत आहेत माधवबागचे डॉक्टर प्रवीण घाडीगावकर आणि त्यांच्यासोबत आपण हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी माधवप्रास कसं उपयुक्त आहे यावर चर्चा करत होतो तर पुन्हा एकदा चर्चेकडे बोलूयात तर डॉक्टर हार्ट अटॅक विरुद्ध लढण्यासाठी माधवबागमध्ये सगळ्यात महत्वाचं स्ट्रेस टेस्ट केली जाते हे तर फिक्स आहे पण बरेच रुग्ण ही जर पॉझिटिव्ह आली तर घाबरतात तर अशा रुग्णांनी माधोप्रासचं हो सेवन केलं तर त्यामुळे त्यांना काही फायदा होऊ शकतो का नक्कीच फायदा होणार आहे कारण स्ट्रेस टेस्ट ही अशी तपासणी आहे खूप सोपी सिंपल तपासणी आहे जिथे त्या व्यक्तीला पंधरा मिनटं एका बेल्टवरती पळायचं असतं आणि हे पळत असताना त्याच्या हृदयाचा आलेख चेक केला जातो म्हणजेच काय आपण क का, जेव्हा हृदयावरती एक प्रकारचा ताण टाकतो स्ट्रेस करतो त्यावेळी हृदय कशा पद्धतीने परफॉर्म करू शकतं हे आपण क्लोजली मॉनिटरिंग करून बघत असतो हे पळत असताना हृदयाचा रक्त पुरवठा कसा आहे हृदयाला मिळणारं रक्त व्यवस्थित मिळतंय की कमी मिळतंय हृदयाची ताकद चांगली आहे का की ती कमी झा होत चाललेली आहे या सगळ्याचा आपल्याला रिपोर्ट या स्ट्रेस टेस्टच्या माध्यमातून मिळत असतो स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असणं याचा अर्थ हृदयाच्या मांसपेशींना ज्यावेळी आपण श्रम करायला लागतो काम करायला लागतो त्यावेळी शरीराची जी गरज आहे हृदयाची जी गरज आहे ती तितक्या प्रमाणात रक्त पोचत नाही आहे कुठेतरी रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला सुरुवात झालेली आहे आणि इथे ही कंडिशन दुर्लक्ष करून चालणार नाही आहे कारण हृदयालाच जर रक्त कमी मिळालं जर जे हृदय संपूर्ण शरीर जिवंत ठेवतंय ते शरीर जिवंत ठेवण्यामध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे आपल्याला या कंडिशनवरती यशस्वीपणे उपचार करून घेणं गरजेचं ठरणार असतं त्यामुळे ज्यांची ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे अशा व्यक्तींनी या आजारातून बाहेर पडायची सुरुवात माधवप्राशच्या सेवनाने करू शकतात कारण माधवप्राशचं सगळ्यात महत्त्वाचं काम हे शरीरातल्या रक्तवाहिन्यांची लवचिकता पुनर्स्थापित करण्यावरती होत असतं त्यामुळे माधवप्राशचं नियमित सेवन आणि त्या त्याच्या जोडीला माधवबागची कॉपीराईट संशोधनावर आधारित जी पंचकर्म उपचार पद्धती आहे जी संपूर्ण हृदय शुद्धीकरण उपचार पद्धती आहे याची जर आपण जोड दिली तर लवकरात लवकर आपण या आजारातून बाहेर पडणार असतो आणि आपली स्ट्रेस टेस्ट परत निगेटिव्ह याचा अर्थ हृदयाचा कमी होत असलेला रक्तपुरवठा आपल्याला परत सुरळीत करून घेता येणार येऊ शकतो त्यामुळे निश्चितपणे ज्या ज्या लोकांची स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आलेली आहे अशा व्यक्तींनी माधवप्राशचं सेवन सुरू करून माधवबागच्या डॉक्टरांशी कनेक्ट व्हा आणि ही स्ट्रेस टेस्ट निगेटिव्ह करून हृदयाचा रक्तपुरवठा वाढून या आजारातून बाहेर पडा तर माधवप्राश हे तुमच्या हृदयाला बळकट बनवतं ताकद निर्माण करतं पण कोणत्याही आजाराला वाढवण्यापासून आणि थांबवण्यासाठी वेळीच तपासण्या करणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे चांगली ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे आणि माधवबाग गेले सतरा वर्ष तीनशेहून अधिक क्लिनिक्स आणि दोन निवासी हॉस्पिटलच्या माध्यमातून रुग्णसेवेसाठी तत्पर आहेत तर हीच योग्य वेळ आहे वेळीच पाऊल उचलण्याची आणि स्वतःला हार्ट अटॅकपासून सुरक्षित ठेवण्याची त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फक्त मिस्ड कॉल द्यायचा आहे आणि तुमच्या घराजवळील माधोबागच्या क्लिनिकमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि त्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा आणि त्यासाठी नंबर आहे झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर तर डॉक्टर आत्ताच आपण माधवप्रकाशबद्दल जाणून घेतलं त्याचे किती फायदे आहेत आणि ऑफकोर्स यासाठी तगडं संशोधन हे झालंच असेल तर त्या त्याबद्दल थोडक्यात सांगा कारण का मला प्रेक्षकांना पण उत्सुकता असेल की नेमकं कशा पद्धतीने हे बनलेलं आहे माधवबागमध्ये जेवढ्या काही उपचार पद्धती आहेत किंवा माधवबागमध्ये दिली जाणारी औषधं ही सगळ्यात आधी संशोधनावर आपण टेस्ट करत असतो की खरंच ही इफेक्टिव आहेत का जे आयुर्वेदात सांगितलेलं आहे तेच आपल्याला दिसतंय का हे तपासणं खूप गरजेचं आहे कारण पाच हजार वर्षापूर्वी आयुर्वेदात सांगितलेल्या वनस्पती आजही तशाच पद्धतीने काम करताना दिसत आहेत याचा अर्थ जी आयुर्वेदाची ताकद आहे ही लोकांसमोर ठेवताना बऱ्याच वेळेला लोकांच्या मनात प्रश्न असतात अरे आयुर्वेदिक औषध हार्ट अटॅकसारख्या परिस्थितीवरती कशा पद्धतीने मात करू शकतं कशा पद्धतीने ह्या एवढ्या मोठ्या आजाराला उपयोगी पडू शकतं तर इथे हे दाखवून देण्यासाठी आणि हे चेक करण्यासाठी माधव बा बागने माधवप्रासचं एक संशोधन केलं या संशोधनामध्ये आपण उंदरांचे दोन ग्रुप बनवले एका ग्रुपला माधवप्रासचं नियमित त्यांना खायला दिलं गेलं दुसऱ्या ग्रुपला नॉर्मल डाएटवरती ठेवलं कालांतराने दोन्ही ग्रुपमध्ये कृत्रिमरित्या हार्ट अटॅक निर्माण केला गेला आणि हार्ट अटॅक ज्यावेळी निर्माण केला गेला आणि हार्ट अटॅक नंतर दोन्ही ग्रुपमधल्या उंदरांचं हृदय परीक्षण केलं त्यावेळी आपल्याला जे रिझल्ट होते ते शॉकिंग होते जे उंदीर सेवन करत नव्हते अशा उंदरांच्या हृदयामधल्या मांसपेशी या अस्ताव्यस्त झाल्या होत्या जास्त मोठ्या प्रमाणात डॅमेज झाल्या होत्या याचा अर्थ तो हार्ट अटॅक त्या उंदरांच्या हृदयाला मोठ्या प्रमाणात ते डॅमेज करून गेला होता पण याच्या विपरीत जे उंदीर माधवप्रास्त नियमित सेवन करत होते त्या उंदरांच्या हृदयाच्या मांसपेशी या आपल्याला मजबूत दिसल्या त्या त्याच्यातलं डॅमेज अगदी मामूली होतं त्यामुळे हा रिसर्च जो आहे दिल्ली गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीमध फार्मसीमध्ये झालेला आहे आणि हा रिसर्च आपल्याला हेच सांगतो की आयुर्वेदात जी काही वेगवेगळ्या औषधी सांगितलेल्या आहेत या औषधी योग्य मात्रेत योग्य प्रमाणात जर आपण आपल्या शरीरात घेतल्या तर निश्चितपणे हार्ट अटॅकसारख्या गंभीर आजाराला सुद्धा आपण सामना यशस्वीपणे करू शकतो आपलं हृदय त्याच्यासाठी मजबूत करून ठेवू शकतो त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने ज्या व्यक्तीला वाटतं आहे की हार्ट अटॅक मला नको आहे हार्ट हार्ट माझं हृदय मजबूत असलं पाहिजे तर त्या व्यक्तीने नियमित सेवन जर सुरू केलं तर निश्चितपणे आपण आणि पर्यायाने हार्ट अटॅकचं प्रमाण कमी करू शकतो नक्कीच नक्कीच मोठं संशोधन आहे तुम्ही या ठिकाणी आलात आणि खूप चांगलं मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं माधवप्रासबद्दल खूप चांगलं सांगितलं त्यामुळे प्रेक्षकांना कळालं की हे किती उपयुक्त आहे तुम्ही या ठिकाणी आलात खूप चांगलं मार्गदर्शन केलं त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद धन्यवाद तर दिल्लीमध्ये झालेल्या संशोधनानुसार हे सिद्ध झालं आहे की माधोप्राश हे औषध हार्ट अटॅक सारख्या गंभीर परिस्थितीला प्रिव्हेंट करण्यासाठी उपयुक्त आहे शिवाय हे आयुषद्वारा प्रमाणित देखील आहे जर तुम्हालाही हार्ट अटॅकच्या भीतीवर मात करायची असेल तर आत्ताच या माधवप्राशचं सेवन सुरू करा आणि स्वतःला हार्ट अटॅकच्या भीतीपासून सुरक्षित ठेवा त्यासाठी आत्ताच मिस्ड कॉल द्या आणि तुम्हाला हे माधवप्राश घरपोच मिळवून देण्यासाठी माधवबागचे प्रतिनिधी लवकरच तुमच्याशी संपर्क साधतील स्क्रीनवर जो तुम्हाला नंबर दिसतोय झिरो टू टू फोर एट नाईन थ्री टू थ्री टू थ्री या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणि माधवप्राश घ्यायला सुरुवात करा कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची ताज्या बातम्यांकरिता पाहत राहा झी चोवीस तास